आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ला प्रकरणात कट रचणे व कटात सामील असणे या आरोपांखाली अटक होणार होती, ज्यासाठी ते शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर झाले होते. न्यायालयात हजर झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली, मात्र या सुनावणी दरम्यान सरकारी वकील प्रदीप घराट व भूषण साळवी अनुपस्थित राहिल्याने पुढील सुनावणी 31 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती वकील संग्राम देसाई यांनी दिली. संतोष परब हल्ला प्रकरणात कट रचणे व कटात सामील असणे या आरोपाखाली नितेश राणे यांना अटक होणार होती, त्यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय व सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र काल गुरुवारी सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळून त्यांना 10 दिवसात जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण व्हावे असे सांगितले होते, ज्यावर आज शुक्रवारी आमदार नितेश राणे हे जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर होत शरण आले होते. त्यांच्यासोबत वकील सतीश मानशिंदे, वकील संग्राम देसाई तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जिल्हा कोर्टासमोर उपस्थित होते. आमदार नितेश राणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाल्यानंतर आज कणकवली नरडवे नाका येथे मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आमदार नितेश राणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली, मात्र या सुनावणी दरम्यान सरकारी वकील प्रदीप घरात व भूषण साळवी अनुपस्थित राहिल्याने पुढील सुनावणी 31 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती वकील संग्राम देसाई यांनी दिली. जरूर नाही आहे 10 दिवस प्रोटेक्शन दिले.